विनोद केशवराव देशमुख, बेलुरा तालुका पातूर जिल्हा अकोला। दरवर्षी सोयाबीनला बीज प्रक्रिया करत असतो, यावर्षी सुद्धा मी सोयाबीनला बीज प्रक्रिया करत आहे। तर सोयाबीनची उगवण शक्ती, खोडकिडीपासून संरक्षण, तसेच भरघोस उत्पन्नासाठी दरवर्षी आपण सुद्धा बीज प्रक्रिया करावी यासाठी मी सर्वात पहिले विटायक्स पॉवर ही पावडर 1 किलोला 3 ग्रॅम याप्रमाणे सर्वात आधी बीजाला लावून घेतो। त्यानंतर 1 ते 1.5 तासाने थायमिथॉक्सॉन 30% हे आपल्या बीजाला प्रक्रिया करून वाळवून मग याची पेरणी मी करत असतो। याने आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते, खोडकिडीपासून संरक्षण होते, तसंच उगवण शक्ती सुद्धा आपल्या बीजाची चांगली होते, आपल्याला उत्पन्न चांगलं मिळते। म्हणून आपण सुद्धा दरवर्षी याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी अशी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो। ही बुरशीनाशक पावडर आहे, 1 किलोला 3 ग्रॅम याप्रमाणे आपण ही सर्वात आधी लावून घेऊ आणि नंतर 1 ते 1.5 तासानंतर थायमिथॉक्सॉन 30% याची प्रक्रिया आपण करायची आहे। लावा पाणी जरा।